कोरोना वायरस से संक्रमित लोगों की संख्या के बढ़ते आंकड़े ने प्रशासन को चिंता में डाल दिया है। इसी चिंताजनक स्थिति से बचाव के लिए स्वयं सुरक्षा भी एक निवारण है, जिसके लिए मनपा आयुक्त तुकाराम मुंडे ने नागरिकों से मास्क का उपयोग करने की अपील की। प्रशासन और मुंडे द्वारा कई तरह से नागरिकों को सचेत किया जा रहा है। नागरिकों से अपील की जा रही है कि वह घरों में रहे और घरों में रहकर प्रशासन को सहयोग करें, ताकि जल्द हम इस मुश्किल के घड़े से उभरने में सक्षम हो सके। भारतातील, महाराष्ट्रातील व नागपूरमधील कोविडची संख्या वाढत आहे, हा प्रादुर्भाव वाढत आहे। हा प्रादुर्भाव थोपवण्यासाठी, थांबवण्यासाठी आपल्याला आपण सर्वांनी सहकार्य करून याच्याविरुद्ध वॉरमध्ये सहभागी व्हायचं आहे। त्याकरिता माझी विनंती आहे की आपण आपल्या घरामध्ये 100% लॉकडाऊन पाळा, आणि ते अत्यंत आवश्यक आहे, जेणेकरून प्रादुर्भाव आपण थांबवू शकतो। जर आवश्यक त्या गोष्टीसाठी, जीवनावश्यक गोष्टीसाठी घराच्या बाहेर पडायचं झालंच, तर आपण मास्क घालूनच घराच्या बाहेर पडावं। मास्क आपल्याला विकत घेण्यासाठी घराच्या बाहेर पडण्याची गरज नाही। maskindia.com या वेबसाईटवर जाऊन आपण घरगुती मास्क बनवू शकता। त्यातले व्हिडिओ बघून त्याने ते मास्क बनवून आपण ते वापरायचे आहे, जेणेकरून आपल्याला कोणत्याही प्रकारची प्रादुर्भाव याच्यामधून होणार नाही, ही काळजी आपल्याला घ्यायची आहे। म्हणून आत्तापर्यंत आपण कदाचित मास्क वापरत नसाल, पण यापुढे घराच्या बाहेर पडण्यासाठी कंपल्सरी मास्क वापरा, तो स्वतः घरी बनवा। त्यासाठी maskindia.com या वेबसाईटवर जाऊन त्याचे व्हिडिओ बघून आपण ती कारवाई करा, आणि स्वतः स्वच्छ केलेला, तयार केलेला मास्क वापरा व हा प्रादुर्भाव थांबवण्यास मदत करा।